हॅलो. हा सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार, बोला सर. मी कुठे आहेत सर? वीड लावलोय आज. बरं बरं बरं. बोला, काय म्हणता? काय नाही, मला व्हिडिओ टाकलो आता. घेते बबनराव घेते. काय नेमकं काय? आम्ही होतो बुतूर, ते गाववाले सगळं आमचं बुतूर ताब्यात घेतलं. आम्हाला काय मारणं घ्या, धमक्या दिल्या, हे दिलं, ते गेल्या. जप जे बसा म्हणजे काय करा तुम्ही गावाच्या पुढं? हळम 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 येवरे हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला. अच्छा अच्छा. तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात? ते गाववाले. म्हणजे कोणता समाज होता? काही वंजारी समाज. वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे घे. दोन तीन फोन आलते. हा दोन व्यवस्थित चलत्या म्हणले. नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमच्या, तुम्ही कार्य पुढे काय, तुमच्या कार्य करू, असं करू, तसं करू. केंद्र अध्यक्षाला म्हणत होते. बापरे. मग आता शिवाय हे दिले, त्या लीडला बोलले, केंद्र अध्यक्षाला शिवाय दिले. तुम्ही ऐकले असेल बघा ना, शिवाय दिले आहेत ना? नाही, ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला, त्यांनी दिलेत ना. मग तर ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का? हिने गाववाल्याने घेतलं होतं. म्हणजे वंजारी समाज समजा लोकांनी. हा वंजारी समाज आहे लोकांनी, टोटल वंजारी समाज आहे. किती किती मतदान झालं एकूण? तिथं झालं मतदान 788. 788 समजा बोगस. 930 पैकी 788 समजा नाही म्हणता येणार. हा 300-380 बोगस झालं, बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होतं. अच्छा अच्छा अच्छा. नंतर बोगस 11-12 वाजेपर्यंत रेग्युलर चालू होतं. त्याच्यानंतर ते गावाले ऐकच न गेले. हा नंतर मुलीचे दोन तीन फोन आले. म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का? हा केंद्र अध्यक्षाला फोन आलते, त्याला म्हणले व्यवस्थित चल त्या म्हणले ना, तुम्ही कुठं कार्य काय मी बघून म्हणले. माझ्याकडे आहेत, मग माझ्या ताब्यात बघू म्हणत काय. तर आम्ही म्हणलं आमचं काय समजे, म्हणलं काय जर निवडून आले, म्हणजे पप्पा निवडून आले तर आम्हाला काय समजलं. आम्ही कर्मचारी म्हणलं. कर्मचारी बरोबर. ते गाववाले म्हणले आम्हाला तुम्हाला तुमच्या बाहेर निघू जाणार नाही, असं करू तसं करू. पोलीसवाले बोलले, ते पोलीसवाले धनंजय मुंडे शिवाय देऊन हाकलून दिले आहे पीआयला. या कायच बोलताय, कायच बोलताय ना साहेब. तिथं काय सांगा तुम्हाला, ते लेडीज बघायला लागली पुन्हा. हो लेडीज बी होती ना तिथं बुथवर. नंतर गेल्या नंतर पुन्हा लेडीज ढासा चटा. मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा, पण आम्ही तर करायला बसतो. आम्ही तर जातो निघून, तुम्हीच करा म्हणून काय करायचं. आवाजच करू द्या ना तिथं काय सगळं. कोणता समज येईल झाला तिथं मला. मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय? परळी तालुक्यात जवळपास सगळ्या गावात बोगस आहे. परळी तालुक्यात ना? हो. त्याच्यामुळे बजर पप्पांनी तक्रार नाही केली आयोगाकडे. इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून. हा ते तर आधीच केलेली होती ना तक्रार. हा मग ते हे तिथं आलते ना पप्पा दुसऱ्या बुधवर धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते. अच्छा अच्छा अच्छा. हा तिथं पण असं चालू होत. बापरे. हा त्याच्यामुळे ते तक्रार केली होती पप्पानी तिकडं आयोगाला, इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून. हा तर ते आता व्हिडिओ बघितला मी, व्हिडिओ आलेला होता गीते साहेब. हो हो मी तुम्हाला टाकला ते. मी म्हणलो यार इकडे आपले माझल गावचे कस काय तिकडं, पण ते इलेक्शनला ड्युटी आली ना परळी तालुक्यात. मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण. आता परळी मध्ये समजा 90% तर बोगस झालं. बोगस पूर्ण बोगस आहे 90%. बापरे. आता सगळे माझं एवढे कदरलेत, तेवढे ड्युटी होते परळीला. हो ते म्हणले आता दुसरं विधानसभेला तिकडे पुन्हा ड्युटी आली. डायरेक्ट कलेक्टरच्या ऑफिस समोर उपोषणला बसायचं, ड्युटी जायचं ना तिकडे. नाही काय मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट. बापरे. वंजारी समाज काय करा तू? वंजारी समाज पूर्ण. आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं? मतदान अधिकारी दोन. बाबा मग तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं? नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो, त्याच्यानंतर मतदान अधिकारी एक, त्याच्यानंतर सहाय्यक असतो. हो त्याच्यानंतर मग 2 आणि 3 त्यांच्या हाताखालचे असतात. काय बाबा काय विलत नाही, काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत करा बाबा. आम्ही बसतो आम्हाला उद्या काय म्हणजे कोणी आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला तुमच्या बाहेर निघून काय करत आमचं. बापरे. तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर काही वगैरे काही? आता कंप्लेंट केलं धनंजय मुडे दोन फोन आले, काय कंप्लेंट करा. बरं ऐका ना, केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो केंद्र होता तो घेतलं काही बोलायला. मी काय त्याला म्हणलं आपण साईड करू असं नका करू म्हणलं, आपण गुतून म्हणलं. आता सर कसं साहेबाचा व्हिडिओ व्हायरल व्हायला, आता माझ्याकडे पाठविला त्याने, आता मी व्हायरल केलं की काय म्हणते
की यार हे ह्यांचा काहीतरी आहे घोटाळा. बिंदास करा काय अडचण नाही, आपलं करू ना बिंदास करा काय अडचण नाही. मी काय आपलं कसं चलतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं मी. नाही नाही काय अडचण नाही, आपलं काय रूल नाही काय नाही. आता जसं बाय चान्स तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ तो व्हायरल होणारच होणार 100% झालंय जवळपास. हा तर तुम्हाला असं विचारलं असतं नाही तर मग तुम्ही काय बोलतात समोर. हे तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार. आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या कुणाच्या दोन तीन फोन आले आम्हाला घेणे बिना काय करत आम्हाला घरामध्ये बाहेर निघू देत नव्हती म्हणून आम्हाला. आम्हाला साहेब तुम्हाला सांगतो लगीला पण उठू दिलं नाही 3 वाजेपर्यंत 6 ते 3 लगीला पण उठू दिलं नाही. मला लयच खतरनाक झालं मग तिथे एवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला. आणि बाय चान्स समजा समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट का म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता मग. आता पी आय ला सीआय देऊन हाकलून दिले आमचं काय चालणार तिथं बापरे कंप्लेंट करायला. आता पी आय मोठे का आम्ही मोठे? पी आय मोठा ना आमच्या किती केलं तरी ते मोठे. त्याला सीआय दिलं तर त्याला डायरेक्ट म्हणजे म्हणत बापाचं बद्दल का म्हणले नीट तुला म्हणलं बघतोय कसं. अरे बाप तसं म्हणलं तर आम्ही काय म्हणणार. बरं कंप्लेंट करणार कोण असतो केंद्र अध्यक्ष मेन असतो त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे ना. हो केंद्र अध्यक्ष मेन असतो बरोबर. आता तेच काही करीत नाही आम्ही तरी काय करणार. त्याला सांगितलं आम्ही करू करू नाही म्हणलं मला काय घेतलं नाही काय झालं ते वजन काय घेऊन दिलं बघू पडल्यावर काय होतं म्हणलं मग घालत तुमच्या आम्हाला काय करायचं. हो ना आम्हाला आम्ही तुमच्या डोकं केंद्र ढकलून देणार मेन ते आहे अध्यक्ष बुद्धा हे अशी चिटिंग लय केली मग चिटिंग केल्यावर मग काय ते कमळच येत आहे मग काय. हो परळी तालुक्यात पूर्ण कमळच आहे. मग काय असं असलं परळी तालुका वगळता परळी आष्टी पाठवता हे 3 तालुके वगळता बाकी सगळे तुझे बाकी तिकडे फक्त कमळ आहे फुल. हा ते इकड तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता लय जातीवाद केला माहितीये का आवाजच करू देणार ते पुन्हा मग मतदान संपल्यानंतर पेटे निघटाय मला मग बस येऊ सर मग पुन्हा काय म्हणली. साहेब म्हणले आतापर्यंत घडलं नव्हतं कधी पण ते जरांगे पाटलेने काय केलं जातीवाद केला उभी सहा मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी नेहमी सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून. नाही नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जीवा पोटावर नका म्हणून पाठी मारा म्हणजे पोटावर कसं मारतो म्हणून बाबा आम्ही कर्मचारी माणसं पण तुम्ही तुम्ही काय करून संधी एकजूट होऊन टाकायचं होतं म्हणा मतदार तुम्ही तुमचं कसं हे पण ते असं करा नाही पाहिजे होतं ना बुथवर ताबा. आता ह्यांनी बुथवर ताबा बघून किती आले तेवढ्यात त्यांनी बघितलं मतदान करा तुम्ही आला समजा. हो हो तुमच्या घरचे आले आणि त्यांनी फक्त शाळे बोटात लावली निघून गेले मतदान दुसऱ्यांनी केलं तिकडे बघितलं बबन किती मग ते लगेच चिडायला मला म्हणलं असं म्हणलं मला काय माहिती केंद्र बदली त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही बरोबर केंद्र बोलले एवढे मध्ये बघितलं का मला म्हणले ते लेडीजला बोलले लेडीजला बोलले नंतर मला बोलले मी त्याला पेन म्हणा होते केंद्र त्यांना बोला तुम्ही काय बरोबर. हो मग त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर पण किती साहेब कसं मग माहितीये का मतदान लेडीजचं मतदान जेट करतो इथं बसलेला लेडीज आता इकडून इकडं मग त्यांनी तिथलं मतदान कोणी गेलं सांगा मग त्यांचं काय चुकलं. नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करताय जाणू मग काय ते चुकीच आहे ना मग गेती साहेबाचा बरोबर आला एक स्पेशल माणूस बटन दाबा बसले स्पेशल. हो तिकडे मतदान जायचं ना दुसऱ्या कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहारला ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायलो बरं सर आयुष्यात. मी स्वतःच उभं होतो मी पुरा मी खोटं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस ते सही लाव ते जे जिथे मतदान ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता समजा ऐका जेंट्स येऊ लेडीज येऊ आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्डचा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला. मग आम्ही उठून चाललो तर मग म्हणलं का आमच्या फोटो मारू नका मग आम्ही शास्त्री नोकर मग आम्हाला पुरावा तर लागणार काहीतरी आयोगाला द्यायला बरोबर. हो हो त्याच्यानंतर मग धनंजय मुंडेला फोन करून मग धनंजय मुंडे फोन केले म्हणलं साहेब करा तर पण काय करा आम्हाला घेऊन देणार म्हणून तुमच्या ठेवून आम्हाला पगार काय आलं तरी काय घेऊन देणार नाही पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देणार नाही बरोबर. हो तर आम्हाला प्रोसेस चल द्या मग ते आय कार्डाचे आधार कार्डाचे लास्ट नंबर मतदान कार्डाचे लास्ट नंबर बँकेचे पासबुक तवा आम्हाला दिले आणि चाय लागून लगेच निघून जायचं दुसरे लगेच बटन दाबायचं बसलेले. अरे असलं बेकार होत अवघड आम्हाला असं बांधून टाकलं तर होत आमचं तेव्हा 3 वाजेपर्यंत लगेच उठत नाही 3 वाजेपर्यंत बघा म्हणत टोटल परी तारुख्यामध्ये समजा जितके बूथ होते तेवढे तेवढ्या ह्याच्यामध्ये असंच केलं का त्यांनी सगळं. आता आमचं हळ धर्मपुरी हो तिथं तर फुल झालं आता बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालं तसं ना झालंच असणार कारण पळी म्हणल्यावर पळी म्हणजे सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करीत ना. हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला हे आतापर्यंत एवढा त्रास झाला नाही तुम्ही म्हणजे टोटल कामा झालं सगळं. मला गेवराईन बी फोन आला होता बरं सर. हा हा हा
इकडं दुसऱ्या दिवशी पेटे 10 वाजता सकाळी जमा झाले जणू, रात्रभर नाही. काय महत्व होतं धर्मपुरी जन्मे किती वाजता आले, 11 वाजता आले रात्री. काय आता मग काय करत नाही, आपलं काय करायचं केंद्राचे जिम्मेदार असतो ते केंद्राचे काम ढकलं त्याच्यामध्ये तुमचं काय, फक्त तुम्ही दिसलात मधात. काय मग आता तो डीप मध्ये असणार जिथं आपल्या नोकरी जावं लागेल ना आपल्याला. त्याच्यामुळे मी म्हणलं यार ह्या आपले दिसायले, त्याच्यामुळे एकदा फोन करून विचार काय झालं काय घटना घडली. तो पुत्र फोन आलता ना. अच्छा का. हा त्याला तिकडून आलं तेच सांगितलं असं झालंय बहुत तिथं. आपण काय जिम्मेदार नाही म्हणलं नाही म्हणून गावाने सगळ्या ताबा घेतला आम्हाला मारू घराघरून ते बाहेर निघू देऊ नाही. दीप मदन दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला सुकरीने मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला तिथून गावावर म्हणून. काय म्हणत म्हणत काय करावं तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारले मतदान करा असं म्हणाले. हो गावातले माणसं करायले कर्मचारी तुतारले मतदान करायला म्हणाले. आमचं काय समज आम्ही जाय आम्ही बसलो तिथं. हो आम्हाला म्हणलं जसं जसं बसा गप्ती बसा म्हणले काय ते पुरेसे तोडले म्हणलं जसं आहे तसं आम्ही जसं मारू ना. ऐकायला ते माणूस मुंबई जरी असला त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायचे 4 आकडे आणि चला मतदान करू द्या म्हणायचे. ते त्याचा भाव यायला पाहिजे म्हणायचे. काय म्हणजे नाही केलं का म्हणजे नाही केलं तर मग बघा मग तुम्हाला फायदा नाही मधून तुम्हाला रोमते बाहेर निघू देत नाही तिथं खतम करू टाकू म्हणून. म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा. हा आता समजा तुम्ही मंगळवार राहतात. हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला. पुण्याला. हो आता तुमच्या भावाचं आधार कार्ड 4 नंबर लिहून आणले हे माझा भाऊ इथे मतदान करू द्या मला नाही करू देत बघा मग खतम करू टाकू रूम मध्ये बाहेर पण निघू देत नाही सगळे गावाचे. एवढं बेकार चालतं काय सांगा तुम्हाला. कसं माहितीये आम्ही तर आत्मभूत मधलं काय आम्हाला फक्त ऐकलं होतं आम्ही पण तुम्ही हो ना कारण तुम्ही अधिकारी होता त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः बैल म्हणल्यावर काय लईच अवघड होत लय अवघड होत बिल्ड नंतर ढसा ढसा लढी पण तिथं नात एसपी तिथं भाऊ दीर कुठतरी आता नवीन लागलाय त्याला फोन केला त्याने अर्ध्या घंटे फोन केला म्हणजे त्याला सगळं गेलं म्हणजे चालले म्हणजे पण ते त्रास दिले म्हणजे भरपूर काय करत म्हणला. 100% काय कमळत लागतंय मग काय असं म्हणल्यावर. कमळ फक्त परळ तालुक्यात चाललंय बाकी दुसरीकडे कमळ कुठंच नाही चाललेलं. चाललं असेल तर गेवराय थोडंफार चाललं असेल लक्ष्मीनांना पवार मोर. नाही 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 गेवराय बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला. हा 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 लक्ष्मी पवार लक्ष्मी पवारचं गेवराय चांगलं आहे जरा. नाही 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 काय सांगितलं जाणू लक्ष्मीनांना पवारला म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय बोलायचं तर आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्याचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळ फक्त आम्हाला काही सांगू नका असं म्हणले जणू लोक. नाही तिथं काय झालं ते पंकजा ताई एक धनंजय मोठे धनंजय मोठे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बुथला त्यांचे 2-3 फोन होते बापरे. बबन किती तो तरीचे माणसं हो ना हो ना त्याने ते बघितलं बोगस मतदान झालं त्याने ते शिव्या दिल्या मग. नाही नाही बरोबर ते आता चुकी बरोबर त्याला आपले समज आहे ना त्यांचं बरोबर आहे त्याने काय केलं चुकी काय केलं बरोबर सांगितलं त्यांनी तुम्ही काय केलं सांगा म्हणजे कोण बसलं आता त्याला म्हणलं हे गावाला आम्हाला शब्द बोलत आम्ही काय करा म्हणजे आम्ही काय करा तुम्ही तक्रार करा तक्रार करा इस्पिला त्याला सगळ्या शिव्या देऊन हाकलून काढून आम्हाला काय करा. हो तिथं पिया तुम्ही शिव्या देऊन हाकलून लावलं म्हणल्यावर तुमची काय ऐका ना दुसरा माझ्या पण दुसरं बुथ होतं नाही आमच्या 2 बुथ त्याच्या गावात. एक बुथ असं एक माणूस पोरग बसलेलं बटन दाबायला पिया आला बरं का त्याला म्हणलं त्या बापाचं बुद्ध का म्हणले असं बसायला मतदान करायला पिया म्हणला त्याला पोराला. हो पिया पोराने काय केलं लगेच कुठे मित्र कुणी असं त्याच्या गावातला त्याला लगेच धनंजय मोठ्याला फोन धनंजय मोठे फोन लगेच पिया यायला. अरे बापरे म्हणले माझं तुला राजा का म्हणले तिथं नीट गर्दी चलू दे नाही तर बघ म्हणले सांगितलं नाही बघा बरं पियाला असं म्हणल्यावर मग असं म्हणले तर आम्ही कोणत मग. नाही नाही तुमची मग हेच होणार काय करत तरी. हा काय व्हायचं आपलं काय अर्थ नाही आपलं काय लोन नाही काय आपलं नाही नाही मग नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं दिले तिथं काय होईल कसं जे आता समोर जिथं घडत तेच सांगणार मी काय थोडं तुम्ही दुसरं चुकीत सांगणार काही. नाही नाही बरोबर आहे ना चालतं आता आलोय मग माझा मला 3 वाजता पप्पूने फोन केला तर आम्ही तेलगाव होतो वरवर पीठ होतो. अरे बरोबर मला काय झालं का आता व्हिडिओ टाकला झोपलेलो होतो मग नंतर बघितलं यार की बबन साहेबाचा नंबर कसं काय मला हे आलो त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामुळे मी त्यांना दिला नाही काही व्हिडिओ बघितला तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केला लगेच. हा मी म्हणलं नेमकं काय काय हे बरोबर आहे त्यांचं काही चुकी नाही एक पत्रकार मला सांगू लागले बरं का
भूतवाले ना म्हणले, भूतवाले हे ते भैया साहेबाचे हे आहेत म्हणले, हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी म्हणलं गेवराईचा नाही म्हणलं, परत हळम हळम तालुका तळेगाव हळम म्हणून गेवरायपासून गंगाखेड रोडला 15-20 किलोमीटर हळम हळम ना. हा हळम 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 गाव तालुका पोळे वजनात. हा बरं धर्मपुरीच्या बाजूला काय चालतं काय नाही ते तुझ्यासाठी चालतं चालतं ठेवू चालतं ओके ओके हो ठेवा.